आगरदंडाते दिघी हे 4.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये लवकरच एका मोठ्या पुलाची निर्मिती होणार असून रत्नागिरी आणि रायगड जिल्हा या पुलामुळे जोडला जाणार आहे. सध्या श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथून नागरदंडापर्यंत जंगल जेट्टीची सुविधा उपलब्ध आहे. याद्वारे लोकांची नेआण केली जाते. परंतु 2 जिल्हे आता कोस्टल हायवेमुळे जोडले जाणार आहेत. आगरदंडा ते दिघी खाडी पुलासाठी अशोका बिल्डकॉन, TNT इन्फ्रा तसेच विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या 3 कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या आहेत. तर आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या करत निविदा अंतिम केल्या जाणार असल्याचेही अधिकारी वर्गांनी सांगितले आहे. निविदा अंतिम केल्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण करत या दोन्ही खाडी पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे MSRDCचे नियोजन असणार आहे. MSRDCने रेवस ते रेड्डी असा 447 किलोमीटरचा सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि कोकणला जोडण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाअंतर्गत 8 खाडी पूल बांधण्यात येणार आहेत. या 8 खाडी पुलांपैकी रेवस ते कारंजा आणि आगरदंडा ते दिघी अशा 2 खाडी पुलाच्या बांधकामासाठी MSRDCने निविदा मागवल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती MSRDCतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.